डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असणाऱ्या मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या जगभर कोरोना विषाणूचा थैमान चालू असून त्याला आळा घालण्याकरिता शासन प्रशासन आरोग्य विभागाने कंबर कसली असून याच पार्श्वभूमीवर डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल गवई व शेलगाव देशमुख येथील आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश निमदेव ग्रामसेवक शरद वानखेडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या चमूनी सोशल डिस्टन्स पाळत कोरोनाबाबत आपण कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन डॉक्टर अमोल गवई यांनी केले. यावेळी डॉक्टर अमोल गवई म्हणाले की संचारबंदीमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका. तोंडाला शिंकताना रुमाल लावा. हात साबणाने स्वच्छ धुवा. सर्दी ताप खोकला व श्वसनास त्रास जाणवत असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. आर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वात महत्वाचे म्हणजे घरातच थांबणे महत्वाचे आहे. याचे आपण आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे असे मार्गदर्शन डॉक्टर गवई यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश निमदेव ग्रामसेवक शरद वानखेडे आरोग्य सेवक देशपांडे शिंदे आरोग्य सहायक बडी कार्डदाते मॅडम अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी महादेव कंडक विलास कार्डदाते गजानन खोडवे कोतवाल किशोर पातुरकर दशरथ सदार एकनाथ खराड संतोष मेंटागडे इरफान शाह गजानन नरवाडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी विष्णू आखरे पाटील महाराष्ट्र दर्पण न्यूज मेकर. आज आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या वतीने गावात जनजागृतीसाठी संयुक्त तसेच कोविड-19 समिती यांनी संयुक्त फेरी मारली. गावात जनजागृती केली असून याच्यानंतर जो भी विना मास्कचा विनाकारण गाडी घेऊन विनाकारण फिरताना दिसल्यास ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अधिकारानुसार 500 रुपयाचा फाईन मारण्यात येईल. तसेच गावात आपण सोडियम हायपोक्लोराईडच्या 2 ते 3 फवारण्या केलेल्या असून आज मास्क वाटपसुद्धा कार्यक्रम मास्क घरोघरी सोशल